हेलो फ्रेंड्स, मी तुमचा मित्र जगदीश वांदिले सर तुमच्या समोर तुम्हाला शिकवत आहे नीड, डिटेल अबाउट नीड। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, नीड हा सेमी मॉडल आहे। तुम्ही नीडचा उपयोग ॲज अ मेन वर्क करू शकता आणि ॲज अ मॉडल हेल्पिंग वर्क करू शकता, म्हणून त्याला आपण सेमी मॉडल म्हणतो, बरोबर आहे। त्याला सेकंड नाव आपण दिलेलं आहे मार्जिनल मॉडल, बरोबर आहे। आणि त्याचा उपयोग मेन वर्क, त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल वर्ब, आणि मॉडल हेल्पिंग वर्ब म्हणून उपयोग करतो। जसं पहा, आपण प्रायमरी वर्ब पाले होते इज ॲम आर, वाज वर, डू, ओके, हॅव हॅज, हॅड, यांचा उपयोग आपण मेन वर्ब म्हणूनही करतो आणि हेल्पिंग वर्ब म्हणूनही करतो, म्हणून त्याला आपण प्रायमरी वर्ब म्हणतो। तसंच नीड आणि डेअर यांचा उपयोग मेन वर्ब म्हणूनही करतो आणि मॉडल हेल्पिंग वर्ब म्हणूनही करतो, म्हणून त्याला आपण सेमी मॉडल म्हणतो। जर तुम्हाला मग एक्झाम्पल जर दिलं तर आय नीड नॉट लर्न इंग्लिश, म्हणजे मला इंग्रजी शिकण्याची गरज नाही। इथं नीड काय आहे, मॉडल आहे। आणि आय डू नॉट नीड टू लर्न इंग्लिश, मला इंग्रजी शिकण्याची गरज नाही आहे। इथं नीड काय आहे, मेन वर्ब आहे। अंडरस्टूड? तर ॲज अ मेन, ॲज अ मॉडल, ॲज अ मेन वर्ब। परंतु नीडचा तिसराही उपयोग आहे जो आपण ॲज अ मेन वर्ब करतो, म्हणजे नीडचा अर्थ गरज आहे, आवश्यकता आहे, या अर्थाने आपण नीडचा उपयोग करतो, बरोबर। आणि नीडचा उपयोग कसा करतो, सब्जेक्ट प्लस नीड। इथे नीड इट्सेल्फ नाही का मेन वर्ब आहे, नीड काय आहे, मेन वर्ब आहे। आणि नीडच्या समोर आपण ऑब्जेक्ट घेतो, म्हणजे सब्जेक्ट वी वन प्लस ऑब्जेक्ट, ठीक आहे, प्लस एक्सटेन्शन, ओके। मग ऑब्जेक्टमध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता, ऑब्जेक्टमध्ये नाऊन येऊ शकते, नाऊन म्हणजे नाम। ऑब्जेक्टमध्ये प्रनाऊन येऊ शकते, प्रनाऊन मीन्स सर्वनाम। ऑब्जेक्टमध्ये ॲडजेक्टिवसुद्धा येऊ शकते, विशेषण, आणि कधी कधी चुकून आलं तर ॲडवर्ब येऊ शकते। अंडरस्टूड? जसं पहा, मला तुझी गरज आहे, इथे काय येईल, आय नीड यू, यू काय आहे, यू हे प्रनाऊन आहे। मला पेनची गरज आहे तर आय नीड अ पेन, इथं पेन काय आहे, नाऊन। आणि आय नीड टॅलेंटेड स्टुडंट लाईक यू, स्टुडंट लाईक यू, मला तुझ्यासारख्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांची गरज आहे। इथे टॅलेंटेड शब्द जो आहे ना, हा ॲडजेक्टिव्ह आहे। तर अशा प्रकारे सुद्धा आपण नीडचा उपयोग करू शकतो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल शिकवत आहे की नीड ॲज अ मेन वर्ब, नीडच्या समोर ऑब्जेक्ट आणि एक्सटेन्शन येईल, याची डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण स्टडी करणार आहोत। नीडचा अर्थ काय होते, गरज आहे, आवश्यकता आहे, म्हणजे एखादी गोष्टची तुम्हाला गरज आहे। जसं मला अन्नाची गरज आहे, मला अन्न पाहिजे, म्हणजे मी अन्नाशिवाय जगू शकत नाही, मला अन्नाची काय गरज आहे, तर आय नीड फूड होते। मला पाण्याची गरज आहे, मला पाणी पाहिजे, मी पाण्याशिवाय जगू शकत नाही, तर आय नीड वॉटर। जेव्हा माणसाला नाही का एखाद्या गोष्टीची खूप गरज असते, गरज पा, गरज वेगळं आणि इच्छा वेगळी। जसं आय वॉन्ट अ ग्रीन कलर पेन, तर मला पेन पाहिजे, पण कोणता पाहिजे, ग्रीन कलर, म्हणजे माझी इच्छा ग्रीन कलरचा पेन घ्यायची आहे। जेव्हा आपण इच्छा दर्शवतो पाहिजे या कन्सेप्टनं, तेव्हा वॉन्ट येते, काय येते, वॉन्ट। पण जेव्हा आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे, गरज आहे, गरज दाखवायची आहे, तेव्हा आपण नीड वापरतो। मला तुझी गरज आहे, कसं होईल, आय नीड यू, देखो आय नीड यू ऑब्जेक्ट। नंबर दोन, मला काही पैशाची गरज आहे, कसं होईल, आय नीड सम मनी, मला हे कठीण काम पूर्ण करण्याकरता तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, कसं होईल, आय नीड युअर ब्लेसिंग टू कम्प्लीट धिस वर्क, मला नौकरानीची गरज आहे, कसं होईल, आय नीड
मेड सर्वंट, मेड सर्वंट म्हणजे काय होते, नौकरानी। मला काही स्वयंसेवकाची गरज आहे जे माझं काम स्वतःच्या इच्छेने करेल, तर काय आय नीड सम व्हॉल्युंटियर, व्हॉल्युंटियर्स। ओके, तर जेव्हा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची गरज आहे तेव्हा तुम्ही नीड वापरता। इथे आयच्या समोर वर्बला यस ई एस लागत नाही, इथे नीड हा मेन वर्बचा रोल प्ले करत आहे। अंडरस्टूड? सी नीड्स युअर अडवाइस, ठीक आहे। इथे नीड्स का आलेला आहे, कारण करता थर्ड पर्सन सिंग्युलर आहे। ओके, मला तुझी दवाखान्यात गरज आहे, कसं होईल, आय नीड यू इन द हॉस्पिटल। पेशंट नीड्स मेडिकल ट्रीटमेंट, वैद्यकीय उपचाराची त्वरित गरज आहे। तिथं काय येईल, अर्जंटली, त्वरित म्हणजे अर्जंटली, ताबडतोब म्हणजे दुसरा शब्द तुम्ही घेऊ शकता इमिडिएटली, अति ताबडतोब अतिशीघ्र अर्जंटली, आणि ताबडतोब करावा म्हटलं इमिडिएटली करा। सून म्हणजे सुद्धा, सून म्हणजे लवकर सुद्धा होते, सो सून, खूप लवकर, ही मेट ही विल मीट मी सो सून, तो मला खूप लवकर मिळेल। या रूमला रंगाची गरज आहे, कसं होईल, धिस रूम नीड्स कलर, त्यांना खाण्याकरता काहीतरी पाहिजे, म्हणजे ते इतके उपाशी आहे की त्यांना काहीतरी खाण्याकरता देणं आवश्यक आहे। कसं होईल, दे नीड समथिंग फॉर इटिंग, मला तुमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याची गरज आहे। आय नीड टू एक्सप्रेस सिम्पथी अबाउट यू, पण हे वाक्य या फॉर्मॅटमध्ये नाही आहे, हे वाक्य चुकलेलं आहे। इथे नीड हा मेन वर्ब म्हणून आलेला आहे, इथे नीड हा मेन वर्ब म्हणून आलेला आहे, पण इथे टू आल्यामुळे सेकंड इथे विवन आलेला आहे। अंडरस्टूड? आर यू गेटिंग माय पॉइंट? इथे आपण वर्ब नाही घेतलेला आहे, डायरेक्ट नीड ॲज अ मेन वर्ब घेतला आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतला आहे, नाऊन प्रनाऊन ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह। म्हणजे वाक्य एक नीड टूचे वाक्य आहे ॲज अ मेन वर्ब, आणि एक नीडचे वाक्य आहे। जेव्हा नीड टू येईल तेव्हा विवन येईल। जसं मला तुझी गरज आहे, आय नीड यू झालं, बरोबर, पण मला तुला भेटण्याची गरज आहे, आय नीड टू मीट यू। तर इथे टू मीट यू, मीट हा वर्ब आहे, बरोबर, टू आल्यामुळे आपण वर्ब घेतले। तर डिपेंड करते आपल्या बोलण्याच्या सेन्सवर की आपण कशा पद्धतीनं सिच्युएशनल बोलत आहोत। हॅव यू अंडरस्टूड माय पॉईंट? हे झालं वर्तमान काळातला विषय, असाच भूतकाळातला विषय होते, परंतु आपण वर्तमान काळातले काही क्वेश्चन फॉर्म पाहून घेऊ की मला तुमच्यासारख्या मित्राची गरज आहे। कसं, आय नीड अ फ्रेंड लाईक यू, आता हेच वाक्य मला निगेटिव्ह करायचं आहे, मला तुमच्यासारखा मित्र नाही पाहिजे। कसं होईल, आय डू नॉट, कारण ते नीड काय आहे, मेन वर्ब आहे, मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं आहे नीड नीडेड नीडेड असे तीन फॉर्म आहे। तर नीडचा अर्थ काय होते, डू नीड, मला तुमच्यासारख्या मित्राची गरज नाही आहे, तुम्ही काही कामाची व्यक्ती नाही आहे। कसं होईल, आय डू नॉट नीड अ फ्रेंड लाईक यू, डू यू नॉट नीड अ फ्रेंड लाईक मी, किंवा तुम्ही करू शकता डोंट यू नीड अ फ्रेंड लाईक मी, डू यू नॉट नीड, हा फॉर्मॅट। समजा इथे करता थर्ड पर्सन सिंग्युलर असता तर वाक्यात डज आला असता। मुलांना आई वडिलाच्या प्रेमाची गरज असते, नीड, आता मला सांगा इथं नीड का नीड सील, कारण चिल्ड्रेन नीड प्लुरल आहे का सिंग्युलर आहे, अरे प्लुरल आहे ना रे, याचा सिंग्युलर चाइल्ड होते, तर इथं नीड असेल ना। हॅव यू अंडरस्टूड? तर चिल्ड्रेन नीड पॅरेंट्स लव, तिला माझ्या समर्थनाची गरज आहे। ती किती आहे इथे, ती काय आहे, सिंग्युलर आहे, तर सी नीड्स येईल इथे, मग सी नीड्स माय सपोर्ट। दुसरा वर्ड आहे माय विंडिकेशन, विंडिकेशन में समर्थन होते, सी नीड्स माय विंडिकेशन, सी नीड्स माय सपोर्ट, तिला माझ्या समर्थनाची गरज नाही आहे। कसं होईल सांगा, सी नीड्स मीन्स डज नीड, सी डज नॉट नीड माय सपोर्ट, ठीक आहे। हे वाक्य जर असं म्हटलं मी, तिला तुझ्या समर्थनाची गरज आहे का, कसं होईल, डज सी नीड माय सपोर्ट, हा एक प्रश्न आहे। हा झालं अफर्मेटिव्ह, हे झालं निगेटिव्ह, हे वाक्य झालं इंट्रोगेटिव्ह, ठीक आहे, आणि चौथं वाक्य बनते इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह, आणि मग डब्ल्यू एच क्वेश्चन, तिला माझ्या समर्थनाची गरज नाही आहे का, कसं होईल, सपोर्ट, किंवा डज सी नॉट नीड माय सपोर्ट। हां मित्रांनो, आता आपण त्याचा भूतकाळ पाहू।
नीडेड, गरज होती, आवश्यकता होती। समजा मला असं म्हणायचं आहे, इथे सब्जेक्ट समोर काय येईल, नीडेड प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेंशन, त्याला माझ्या मदतीची गरज होती। कसं होईल सांग, ही नीडेड माय हेल्प, इथे ईडी लागलेलं आहे। सेकंड फॉर्मचा फर्स्ट फॉर्म करताना डीड येते, हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे। त्याला माझ्या मदतीची गरज नव्हती, कसं होईल, ही डीड नॉट नीड माय हेल्प, होईल का नाही असं, ही डिंट नीड माय हेल्प, ही डिंट, याला तुम्ही शॉर्टकट मध्ये असे करू शकता, तुम्ही याला डिडंट करू शकता, तुम्ही याला डिंट करू शकता, तुम्ही हे वाक्य डायरेक्ट असं सुद्धा लिहू शकता, ही नीड माय हेल्प, त्याला माझ्या मदतीची गरज नव्हती। हॅव यू अंडरस्टूड? जर हे वाक्य तुम्हाला क्वेश्चन फॉर्म, हे निगेटिव्ह फॉर्म, जर तुम्हाला इंट्रोगेटिव्ह बनवायचं आहे, त्याला तुझ्या मदतीची गरज होती का, कसं होईल, डीड ही नीड युअर हेल्प, ठीक आहे, त्याला तुझ्या मदतीची गरज नव्हती का, कसं होईल, डिडंट ही नीड युअर हेल्प, मला बाईकची गरज होती, कसं होईल, आय नीडेड अ बाईक, ठीक आहे, मला बाईकची गरज नव्हती, आय डीड नॉट नीड अ बाईक, तुला बाईकची गरज होती का, डीड यू नीड अ बाईक, डिडंट यू नीड अ बाईक, डिंट यू नीड अ बाईक, तुला बाईकची गरज का होती, कारण काय, वाय डीड यू नीड अ बाईक, तुला बाईकची गरज केव्हा होती, मला सांगितलं असतं, मी आणली असती, तुला बाईकची गरज केव्हा होती, तर वेन डीड यू नीड अ बाईक, तुला बाईकची गरज कशाकरता होती, फॉर व्हॉट डीड यू नीड अ बाईक, बाईकची गरज कोणाला होती, इथं मग हू नीडेड अ बाईक येईल, इथं हू हा ॲज अ सब्जेक्ट येते, म्हणून हू नीडेड अ बाईक, रामला या कॉलनीमध्ये घराची गरज होती, राम नीडेड अ हाऊस इन दिस कॉलनी, तर डिपेंड करते तुमच्या बोलण्याच्या सेन्सवर। तर मला अशी अपेक्षा आहे की हा टॉपिक तुम्हाला परफेक्ट समजलेला आहे, तुम्ही हा व्हिडिओ केअरफुली पाहिला, याबद्दल धन्यवाद।